सुगरण पक्षी माझ्या हातात अचानकपणे येऊन बसला म्हणण्यापेक्षा पडला असे म्हणता येईल। तो कसा आहे आपण पाहणारच आहोत। त्यापूर्वी या पक्ष्याविषयी आपण माहिती घेणार आहोत। हा जो पक्षी माझ्या हातात आहे तो सुगरण नर जातीचा आहे, याला मराठीमध्ये सुगरण, विणकर, बाया असे म्हणतात। हा चिमणी एवढा असतो। विणीच्या हंगामामध्ये नराचे डोके पिवळे असते, इतर शरीराचा रंग मात्र चिमणीसारखाच असतो, तर मादीचा रंग पूर्णपणे चिमणीसारखाच असतो। विणीचा हंगाम नसेल त्यावेळी नर आणि मादी चिमणीसारखेच दिसतात। यांचं खाद्य धान्य व कीटक आहेत। या पक्ष्याचा विणीचा हंगाम हा मे ते सप्टेंबर दरम्यान असतो। या कालावधीमध्ये नर 4 ते 10 सुबक अशी घरटी बांधतो, त्यातील चांगले आवडणारे घरटे मादी निवडते। नर सुगरण घरटे फार सुबक असे विणतो। घरटे तयार करण्यासाठी सुगरण गवताचा, कापसाचा किंवा केसांचा वापर करतो। घरट्याला खालून प्रवेशद्वार असते, मध्यभागी गोलाकार असतो, त्या गोलाकार भागामध्ये 2 किंवा जास्त कप्पे असतात। हा गोलाकार भाग आतून नर ओल्या मातीने गिलावा करून घेत असतो। ही नराने तयार केलेली घरटी मादी सुगरणने पसंत केली नाही तर नर ही घरटे नष्ट करतो किंवा ते झाड सोडून दुसऱ्या झाडावर जाऊन नवीन घरटे बांधायला सुरुवात करतो। मादी सुगरण 2 ते 4 अंडी घालते। अंडी शुभ्र पांढरी असतात। पिलांना वाढवणे, खाऊ घालणे हे सर्व काम मादीच करते। तर हा सुगरण माझ्या हातात कसा पडला ते पाहू। मी संध्याकाळी माझ्या घरासमोर फिरत असताना अचानकपणे मला घराच्या वरच्या मजलाच्या भिंतीवर काहीतरी आपटल्याचे जाणवले। एखादी गोष्ट आपल्या वरच्या बाजूला जर अशी घडली तर आपण संरक्षणासाठी हात डोक्याच्या वरती घेतो। तसंच मी हात वर घेतलेले असताना माझ्या हातामध्ये अलगदपणे हा भिंतीवर आदळलेला सुगरण येऊन बसला आणि तो तसाच माझ्या हातामध्ये 15 ते 20 मिनटं बसलेला होता। त्याला मी पाणी पाजवले, त्या लागलेल्या ठिकाणी त्याच्या पायाला हळद लावली। त्याला तरतरी आली म्हणून मी जरा गवतामध्ये सोडून तो उडून जातो आहे का पाहिलं, मात्र तो त्या ठिकाणाहून उडून गेला नाही। मात्र आणखीन थोडा वेळ गेल्यानंतर माझ्या हातातून तो उडून गेला। थँक्यू।